अयोध्या म्हणजे भगवान प्रभू श्रीरामांची जन्मभूमी. आता या अयोध्येला पोहोचायचं कसं, चला तर जाणून घेऊ. सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही राम मंदिराला भेट देत असाल तर सर्वात प्रथम तुम्हाला बुकिंग करणं आवश्यक आहे. वाढत्या कोविडच्या घटनांमुळे तुरळक लोकांनाच राम मंदिर दर्शनाचा लाभ देण्यात येणार आहे. त्यासाठी तुम्हाला श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट यांची अधिकृत वेबसाईट srjbtkshetra.org या संकेतस्थळावर ऑनलाइन बुकिंग करावे लागतील. ही बुकिंग प्रोसेस अगदी सोपी आहे. या दर्शनाच्या तिकिटांसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात आलेले नाही. हो, परंतु तुम्हाला श्रीरामांच्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला विशिष्ट किंमत तिकीट बुक करतानाच मोजावी लागेल. तसेच तुम्ही अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीत अर्थात मंदिराच्या व्हिजिटर केंद्रामध्ये जाऊन दर्शनाची बुकिंग करू शकता. हे केंद्र सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहते. जेवढ्या लवकर तुम्ही येथे जाल तेवढ्या लवकर तुम्हाला तिकीट मिळेल. आता राम मंदिरापर्यंत पोहोचायचं कसं? जर तुम्ही रामनगरी जाऊ इच्छित असाल तर तुम्हाला उत्तर प्रदेश राज्य सडक परिवहन निगम म्हणजेच उत्तर प्रदेश सरकारच्या एसटी बस अयोध्याच्या शेजारील शहरांतून म्हणजेच लखनौ, फैजाबाद आणि गोरखपूर येथून नियमित बस या उपलब्ध असतात. तसेच उत्तर प्रदेशच्या अनेक महत्वाच्या रेल्वे स्टेशन्सपासून उत्तर प्रदेश सरकारच्या या बसेस तसेच काही खाजगी कंपन्यांच्या बसेस उपलब्ध असतात. तसेच तुम्ही जर का रेल्वेने प्रवास करत असाल तर राम मंदिराच्या जवळचं रेल्वे स्टेशन हे अयोध्या धाम जंक्शन हे आहे. दरम्यान तुम्हाला जर पुण्याहून अयोध्येला जायचं असेल तर पुणे ते अयोध्या थेट ट्रेन नाहीये, त्यामुळे आपल्याला अयोध्येच्या जवळपासच्या मुख्य रेल्वे स्थानकांवर उतरावं लागेल. प्रत्येक वारानुसार ट्रेन्स या ठरलेल्या आहेत. मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार आठवड्यातील या 4 दिवशी ट्रेन्स असणार आहेत. शनिवारी सकाळी 10:45 पुणे जंक्शन ते मनकापूर जंक्शन अशी ट्रेन आहे. 1 दिवस 5 तास इतका वेळ तुम्हाला ट्रेनने अयोध्येला पोहोचायला लागेल. या रेल्वेचं तिकीट बघायला गेलं तर 660 रुपयांपासून सुरुवात आहे. मनकापूरपासून अयोध्या हे अंतर 28 किलोमीटर इतके आहे. मनकापूरहून अयोध्येला जाण्यासाठी दर 4 तासांनी ट्रेन्स आहेत. हा प्रवास 48 मिनिटांचा असेल. या व्यतिरिक्त लोकल ट्रान्सपोर्ट म्हणजेच बस किंवा टॅक्सी यांचा वापर करून सुद्धा तुम्ही अयोध्येला पोहोचू शकता. याचबरोबर मंगळवारी पुणे जबलपूर स्पेशल ट्रेन आहे, जी तिची पुणे जंक्शनवरून निघण्याची वेळ 11:15 आहे. 11:54 एवढ्या वेळेचा हा प्रवास असेल आणि याचे तिकीट दर 865 रुपये इतका आहे. मंगळवार, गुरुवार आणि शुक्रवारी रात्री 9:30 पुणे स्टेशन येथून पुणे गोरखपूर स्पेशल ही ट्रेन निघते. अयोध्याजवळील गोंडा रेल्वे स्थानकापर्यंत ती पोहोचते. तिथून पुढे 48 किलोमीटर अंतरावर अयोध्या आहे, जे की लोकल ट्रान्सपोर्टचा वापर करून तुम्ही पोहोचू शकता. 1 दिवस 8 तास एवढा वेळ या ट्रेनच्या प्रवासास तुम्हाला लागेल. 865 रुपयांपासून पुढे तिकीट दर असतील. शुक्रवारी संध्याकाळी 4:15 पुणे JKPSF SPL मनकापूरपर्यंत आहे, जी 1 दिवस 2 तास इतक्या वेळात मनकापूर येथे पोहोचते आणि तिथून पुढे 28 किलोमीटर अयोध्या आहे. मुंबईहून अयोध्येला जाण्यासाठी तुम्ही रेल्वे मार्गे जाऊ शकता. अयोध्येला जाण्यासाठी मुंबईहून अनेक ट्रेन उपलब्ध आहेत. तुम्हाला सुलभ असलेल्या पर्यायाचा वापर करून तुम्ही अयोध्येचा प्रवास करू शकता. मुंबईहून बसने अयोध्येला जाण्यासाठी तुम्हाला 4,000 रुपये खर्च येऊ शकतो. त्याचबरोबर हा प्रवास करण्यासाठी तुम्हाला 25 ते 30 तास लागतात. ट्रेन व्यतिरिक्त तुम्ही बसनेही अयोध्येला जाऊ शकता. मुंबई ते अयोध्येला जाण्यासाठी अनेक बसेस उपलब्ध आहेत. तुम्हाला सुलभ असलेल्या बसमधून तुम्ही अयोध्येचा प्रवास करू शकता. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, आणि कोणत्या विषयावरती आम्ही व्हिडिओ बनवावी असं तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवा. पाहत रहा टुरिझम स्पेशल.